तुम्ही पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघ लढवण्याकरता इच्छुक आहात, पण शरद पवार साहेबांची पुण्यामध्ये भेटही घेतली, परवा जयंत पाटलांची टिंबोणीमध्ये भेट घेतली. आपण शिवसेनेचे नेते असताना आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांची पुतणे असतानाही तुतारीकडं उमेदवारी मागताय, याच्या मागचं कारण काय? नाही, असं काही नाही, तुतारीकडेच मागतोय असं काही नाही. भाग हा आपला पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ माझ्या मते हा शिवसेनेचा आहे, आणि आम्ही आपल्या पक्षाकडे पण मागणी केली आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांनी पण मागणी केली आहे. विद्यमान आमदार पण शिवसेनेत लढले आहेत, भारत भालके, नाना कैलासवासी हे पण शिवसेनेत लढले होते. तर त्या हिशोबाने आपण आधी आपल्या पक्षाकडे मागणी केली आहे, पण हा पोटनिवडणूक झाल्यानंतर भाजपकडे म्हणजे त्यांचा विद्यमान आमदार असल्यामुळे असं सगळ्यांना वाटतं, आणि मला वाटतं की ही जागा भाजपकडे असेल, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. आणि पवारसाहेबांची भेट घेतली, जयंत पाटील साहेबांची भेट घेतली, आपली इच्छा व्यक्त केली आहे, लढायची इच्छा आहे, त्या हिशोबाने आपण भेट घेऊन आलोय. बाकी यात काही वेगळं असं काही कारण नाही. आपल्याला उमेदवारी मिळायचं वाटतं आपल्याला त्यांच्याशी भेट? त्या अनुषंगाने मी लोकांना विचारतोय, पत्रकारांना पण आपल्यासारख्या मित्रांना सगळ्यांना विचारतोय की काय करायला पाहिजे. पण बऱ्याच गावातलं असं म्हणणं येतं की पवारसाहेबांची उमेदवारी मिळाली तर सोपं जाईल, त्या अनुषंगाने चालू आहे प्रयत्न. राज्याच्या सरकारमध्ये सर्वात ताकदवान मंत्री म्हणून डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्याकडे पाहिलं जातं, एकनाथ शिंदे यांच्यानंतर, आणि अशा वेळी आपण जेव्हा पवारसाहेबांकडून उमेदवारी मागता तेव्हा त्याबाबत त्यांच्याशी काही चर्चा केली आपण? नाही, साहेबांशी काही चर्चा झाली नाही आहे. साहेबांचा मतदारसंघ वेगळा आहे, जिल्हा वेगळा आहे, आणि साहेबांचं काम तुम्ही म्हटलं तसं दोन नंबरचं आहेच आहे, आणि पक्षातलंही काम केलंय, आणि आपल्या पंढरपूर शहरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, आषाढी वारीच्या माध्यमातून साहेबांनी एवढा मोठा उद्योग, म्हणजे एवढं सगळ्या लोकांचं आरोग्य तपासणीचं काम केलंय. जवळपास 15-15.5 लाख लोकांची चाचणी झाली आहे, आणि 2 दिवसापूर्वीच ते सगळेकडे आले, त्याची नोंद पण झाली, वर्ल्ड रेकॉर्ड झाले. त्या हिशोबाने आपण साहेब जिल्ह्यात आहेत, साहेबांचा जिल्हा आहे, आपला जिल्हा सोलापूर जिल्हा आहे, त्या हिशोबाने साहेबांनी या जिल्ह्यातही काम भरपूर केलेलं आहे, आणि आपला इथं पंढरपूर मंगळवाड्यामध्ये साखर कारखाना पण आहे, त्या अनुषंगाने साहेबांच्या माध्यमातून आपण काम करतच चालू आहे, आणि असं काही वेगळं समजायचं कारण नाही. पक्ष एकच आहे, हे आहे ते आहे, आणि आपण त्या पक्षात काम करतोय, मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे काही विषय. पवारसाहेबांशी म्हणजे पवारसाहेबांकडे जाण्याविषयी काही चर्चा केली का? हा मुद्दा होता नाही, तर तो काही विषय झालेला नाही. अजून करणार का मग त्यांच्याशी? नाही, आता वेळ आली तर करणारच. पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांची आपण भेट घेतल्याचं चर्चा आहे काय? नाही, आता येणारी विधानसभा आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे पक्षातनं मागणी करतोय, शिवसेनेकडनं नाही झालं, लोकांची जर इच्छा असेल किंवा तसं पॉझिटिव्ह वाटलं तर आपण लढू शकतो. या अनुषंगाने आपण साहेबांची भेट घेतली, आणि साहेबांचं पॉझिटिव्ह आलं किंवा पुढे भेटू म्हटलेत त्या हिशोबाने आलं तर आपण करू शकतो. आता निवडणुकीची आपली तयारी काय चालू आहे सध्या, म्हणजे गावभेट दौरे वगैरे? नाही, गावभेट दौरा घेतोय, लोकांना विचारतोय की काय करू देत. लोकांचं पॉझिटिव्ह आलं तर आपल्यासारख्या मित्रमंडळींनी पॉझिटिव्ह बोललं तर आपण नक्कीच येणाऱ्या काळात विचार करू. ते आज तरी काही नक्की सांगता येणार नाही. तसं जवळपास 30-40 गावांचा दौरा झालाय किंवा लोकांना भेटतोय. आपला साखर कारखाना असल्यामुळं पंढरपूर मंगळवाडी या भागात नेहमीच असतो, ऊसाच्या माध्यम असू द्यात, वाहन मालक असू द्यात, आपला कामगार वर्ग असू द्यात, मित्र कंपनी असू द्यात, त्या हिशोबाने आपण सातत्य आहेच ठेवलेलं. त्या हिशोबाने असं वेगळं वाटतं गावभेट दौऱ्यादरम्यान, गावभेट दौऱ्यादरम्यान लोकांनी काय विद्यमान आमदाराविरुद्ध काय नाराजी व्यक्त केली आहे काय? नाही, तशी विद्यमान आमदाराची असे काही म्हणता येणार नाही. माझं कोणाशी काही असं ह्यानी हे कामं नाही केली, ते कामं केली नाही असं म्हणता येणार नाही. पण थोडस फार प्लस मायनस असतंच, लोक बोलतात, त्याचा फायदा तुम्हाला होईल भविष्यात. आता तर येणार काळच ठरवेल आपण काय निर्णय घेणार आहे किंवा काय होऊ शकत त्याच्यानंतर ठरलं जाईल. विजन काय राहणार आहे पुढच्या? विजन म्हणजे आता जसं आमच्या आमदार साहेबांनी तिकडे भूमपर्यंत वाशीमध्ये जे काम केलं, जे साहेबांनी एवढा निधी खेचून आणला, आणि त्या साहेबांनी तिथं जे उद्योग उभा केले, जे लोकांना काम देण्याचं काम केलं, सगळ्याच गोष्टीमध्ये त्याच पद्धतीचं काम आपल्या ह्या मतदारसंघात व्हावं किंवा त्याच्या पद्धतीने करावं अशी इच्छा आहे. पण असं का वाटतं तुम्हाला आमदार लढवायला पाहिजे? एक सामाजिक आपण बांधिलकी लागतो. आपलं आमचं घर सांप्रदायिक पंथातलं आहे पहिल्यापासून, आणि सगळ्या म्हणजे जो विषय पुढे येईल समाजातला त्यासाठी आपलं सावंत कुटुंबीय कायम काम करत आलंय. साहेबांचं डोळ्यासमोर ठेवलं तर पहिल्यापासून साहेबांनी ते काम केले आणि तशीच शिकवून आम्हा सगळ्यांना आहे. असं वाटतं की ह्या गोष्टीत जर आपल्याला मिळालं सामाजिक काम करण्यासाठी तर त्याला राजकीय थोडी जोड लागते,
त्या हिशोबाने आपण जर हे मिळालं राजकीय तर ते अधिक जोमाने आणि जोरात काम करता येईल म्हणून फक्त प्रयत्न आहे. पंढरपूर तालुक्यामधले अनेक जण तुतारीकडनं उमेदवारी घेण्याकरता इच्छुक आहेत, अशांशी काय आपला संपर्क आहे का एक मोठ बांधून? नाही, फोन आणलं तसं थोडंफार बोलणं झाले. आता सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांना वाटतं ते सगळ्यांना मिळावं, त्यात गैर नाही. त्यापैकीच मी काय की आपल्याला पण मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने येणारा काळ ठरवत